मी 10वी नापास झाल्यानंतर बाबांनी माझ्यासाठी स्पेशल टीचर हायर केला होता. ते टीचर जेव्हापासून मला घरी ट्युशन शिकवायला येऊ लागले तेव्हापासून माझ्या आईच्या वागण्यात बदल झाला होता. टीचर ही वारंवार काही ना काही बहाण्याने खोलीतून बाहेर जाताना दिसायची. एकदा तर मी आईला व टीचरला एकसोबतच पाहिलं आणि त्या दिवसानंतर माझीही नजर फिरली. एकदा आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती, त्यावेळी ट्युशन टीचर मला माझ्या खोलीत शिकवत होते. अचानकच त्यांची माझ्यावरही नजर फिरली. मला छोट्या कपड्यात पाहून मास्तर म्हणाले की तू तर तुझ्या आईहूनही अधिक सुंदर आहेस, तुलाही मी तुझ्या आईप्रमाणे प्रेम देऊ इच्छितो. मग तेव्हा मास्तरने तिथेच दिवसभर माझी, मी गौरी, मी 17 वर्षांची आहे, तसं बघायला गेलं तर मी 11वीला हवे होते, पण मी 10वी नापास झाल्यामुळे पुन्हा मी त्याच वर्गात बसले होते. गणित या विषयात मी फार कच्ची होते, गणिताच्या विषयात मी नापास झाले होते. माझे बाबा मला पैसे भरून पास करणारे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की मी स्वतः अभ्यास करून पास व्हावं. बघायला गेलं तर मी एकाच विषयात नापास झाले होते. त्या एका विषयाचा पेपर पुन्हा देणं मला अपेक्षित होतं, परंतु बाबांनी मला शिक्षा म्हणून त्या एका विषयासाठी पुन्हा 10वीच्या वर्गात बसवलं. आता पुन्हा मला सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागणार होता. गणित तर माझ्या डोक्यावरून जायचं. बाबांनी पुन्हा एकदा मला 10वीच्या वर्षाला बसवलं तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक कठोर निर्णय घेतला. याआधी बाबांनी माझ्यासाठी ट्युशन लावली होती तेव्हा मी कोचिंग क्लासेसमध्ये जायचे, पण यावेळी बाबांनी त्यांचे नियम थोडे बदलले होते. ते म्हणाले, मला वाटतंय की ट्युशनमध्ये जाऊन तू तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीस, आता यावेळी काहीही करून तू पास व्हायला हवीस. ट्युशनमध्ये तू मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवत असशील आणि त्यामुळेच तू नापास झाली आहेस. आता मी तुझ्यासाठी एक स्पेशल ट्युशन टीचर हायर करेल. ते टीचर खास करून तुला गणिताचा विषय शिकवायला येतील आणि तेही आपल्या घरीच. बाबांचा तो निर्णय मला मान्य नसला तरी मी मान्य केला होता. आई तर बाबांपुढे बोलायला खूप घाबरायची, त्यामुळे ती माझ्या बाजूने काही बोलली नव्हती. तिचं म्हणणं होतं की बाबांनी जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्यच आहे. टीचर मला घरी शिकवायला येतील या गोष्टीला मी नकार देत होते, पण हळूहळू माझे ट्युशन टीचर मला आवडू लागणार होते याची मला जराही कल्पना नव्हती. बाबांनी त्यांचा जो निर्णय सांगितला होता त्याप्रमाणे ते वागले होते. पुन्हा 10वीच्या वर्षात माझं ॲडमिशन झालं. शाळेच्या पहिल्याच दिवसापासून माझी ट्युशनही सुरू झाली होती. त्या दिवशी माझ्या ट्युशनचा पहिला दिवस होता. शाळेतून मी 12 वाजता घरी आले. त्यानंतर 1 वाजेपर्यंत आईने मला लवकर माझं सगळं आवरायला सांगितलं, कारण 1:30 माझे ट्युशन टीचर येणार होते. त्या दिवशी पहिल्यांदा मी टीचरला भेटले होते. 1:30 माझे ट्युशन टीचर घरी आले. टीचर एक तरुण मुलाप्रमाणे होते, त्यांचं वय साधारण 30 असावं. आईने टीचरला पाणी दिलं. पाणी पित असताना टीचर लाजताना दिसत होते. बहुतेक मी त्यांची पहिलीच विद्यार्थिनी होते, अजून त्यांनी कोणाला शिकवलेलं दिसत नव्हतं. असो, मला तर टीचरकडून गणित विषय व्यवस्थित शिकून घ्यायचा होता. पहिल्याच दिवशी टीचरने मला अभ्यासाचा जास्त लोड दिला नव्हता. असेच काही दिवस उलटले. टीचर शिकवत तर व्यवस्थित होते, पण काही केल्या गणित विषय माझ्या डोक्यात शिरायला तयार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून ट्युशन सुरू असतानाच अर्ध्या ट्युशनमध्ये माझा डोळा लागू लागला होता. सर पाणी प्यायला जेव्हा खोलीतून बाहेर जायचे तेव्हा अचानकच माझा डोळा लागत असायचा. खुशाल 2-2 तास मी झोप घेत होते आणि टीचरही मला काही बोलत नव्हते. टीचरने तर आईकडेही माझी काही कंप्लेंट केली नव्हती. मी समजत होते की सुनील सर किती चांगले आहेत, पण माझा डोळा लागताच सरांच्या आमच्या घरात काय गोष्टी चालायच्या त्या अजून माझ्यापासून लपून होत्या. घरात माझ्या व्यतिरिक्त माझी आईही होती. तिच्यात व सरांमध्ये असं काही चाललं होतं त्यावर माझं लक्षच नव्हतं. एके दिवशी ट्युशन सुरू असतानाच मला खोकला येऊ लागला. माझा खोकला थांबता थांबत नव्हता. मला खोकताना पाहून सर माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. माझ्या खोकल्याचा आवाज आईच्या कानावर पडताच ती पाणी घेऊन आली. खोकत असतानाही माझी नजर सरांवर होती. आईच्या हातून पाण्याचा ग्लास घेताना सरांच्या हाताचा स्पर्श आईच्या हाताला झाला. ते दृश्य पाहून मला थोडं वेगळं वाटलं. थोडक्यात मला आईचा राग आला होता. माझ्या मनात त्यावेळी काय विचार चालले होते ते तर मीही समजू पावत नव्हते. तेव्हा सर मला त्यांच्या हाताने पाणी पाजत होते. त्यावेळी सर माझ्या एवढ्याजवळ होते की माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. नेमक्या त्या कोणत्या भावना होत्या ते मला त्यावेळी समजून आलं नव्हतं. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा मधल्या सुट्टीत माझी भेट माझ्या मैत्रिणीसोबत झाली. दामिनी माझ्या शाळेतील मैत्रीण होती. आम्ही दोघी 10वीपर्यंत सोबतच शिकायला होतो. ती माझ्याप्रमाणे 10वी नापास झाली नव्हती, त्यामुळे पुढच्या वर्गात तिचं ॲडमिशन झालं होतं. आमच्या शाळेत ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण होतं. दामिनी आता कॉलेजला गेली होती. त्या दिवशी मी दामिनीला एका मुलासोबत पाहिलं. मी तिला विचारलं की तू नेहमी या मुलासोबत का असतेस. त्यावर ती म्हणाली की हा माझा बॉयफ्रेंड आहे. तिचं उत्तर ऐकून मी तिला म्हणाले की दामिनी, एवढ्या कमी वयात तुला या गोष्टी शोभा देत नाहीत. तुझं हे वय प्रेम करण्याचं नाही, या सगळ्या गोष्टींना अजून खूप वेळ आहे.
तेव्हा दामिनी म्हणाली, गौरी अगं कॉलेज लाईफ असतेच कशासाठी, कॉलेज लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात, आता मी कॉलेजला गेले आहे तर मग बॉयफ्रेंडही हवाच, माझ्यासोबतच्या बऱ्याच मुलींचे प्रियकर आहेत, तू अजूनही शाळेत शिकत आहेस म्हणून तुला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड या नात्याबद्दल एवढी कल्पना नसेल. त्यावर मी तिला म्हणाले, नाही असं काही नाही. अच्छा, म्हणजे तुझाही प्रियकर आहे वाटतं. मी तिला नाही म्हणताना जरा अडखळत होते. माझं अडखळणं पाहून दामिनी म्हणाली, गौरी तू 10वीच्या वर्गात असलीस तरी बघायला गेलं तर तूही माझ्या बरोबरीचीच आहेस, याचा अर्थ आता तूही माझ्यासोबत कॉलेजला असतीस. तुला कोणी आवडत असेल तर असा विचार मुळीच करू नकोस की या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये होतात. तुला कोणी आवडत असेल तर तू त्याच्यासोबत वेळ घालवू शकतेस. दामिनीचं बोलणं ऐकून मला वाटू लागलं की जरी मी आता कॉलेजला नसले तरी माझं वय कॉलेज लाईफ जगण्याचं तर आहेच, मग मी माझं मन का मारावं. दामिनी मला म्हणाली की तुझी कोणा मुलासोबत मैत्री करण्याची इच्छा असेल तर सांग, माझ्या प्रियकराचा एक मित्र आहे, मी त्याच्याशी तुझी ओळख करून देते. मी दामिनीला जागीच नकार दिला कारण मला माझ्या वयाच्या मुलांमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. गेल्या काही दिवसांपासून माझी नजर माझ्या ट्युशन टीचरवर होती. चुकूनही टीचरचा मला स्पर्श व्हायचा तेव्हा माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण व्हायच्या. दामिनीने आता मला सगळं समजवलं होतं. जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम होतं तेव्हा काय गोष्टी घडतात हे सगळं मला दामिनी व माझ्या संभाषणातून लक्षात आलं होतं. म्हणजे ट्युशन टीचर मला आवडू लागले होते, मला त्यांच्या वयाचीही पर्वा नव्हती, बस मला ते आवडू लागले होते तर आवडू लागले होते. आता लवकरच मी माझ्या प्रेमाचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडणार हे मी ठरवलं होतं. आता मी योग्य वेळेच्या शोधात होते. टीचर माझ्या प्रेमाला नकार देणार नाहीत हे तर मला ठाऊक होतं कारण मी दिसायला तेवढी सुंदर होतेच की कोणीही मला नकार देऊ शकत नाही. त्या दिवशी शाळेतून घरी गेल्यावर आईने रोजप्रमाणे मला काही सांगण्याआधीच मी वेळेत ट्युशनसाठी तयार झाले. मला तयार पाहून आईनेही माझं कौतुक केलं. ती म्हणाली, आज तर तू माझी बोलण्याची वेळ येऊच दिली नाहीस, ट्युशन टीचर येण्याआधी तू तयार झालीस. मी का लवकर तयार झाले होते हे आईला माहीत नव्हतं. काहीच वेळ टीचर माझी शिकवणी घेण्यासाठी घरी आले. ते जसे माझ्या खोलीत आले तशी माझी नजर एकसारखी त्यांच्यावरच होती. सर शिकवणी घेत असतानाही मी त्यांच्याकडे एकटक बघत होते. त्यांच्या शिकवण्यावर माझं लक्ष नव्हतं, माझं लक्ष तर त्यांच्यावर होतं. अचानक त्यांची नजर माझ्यावर गेली तेव्हा त्यांना पाहून मी माझी नजर दुसरीकडे वळवली. सर म्हणाले, मी जरा पाणी पिऊन येतो, तोपर्यंत तू हे गणित सोडव. सरांच्या बोलण्यावर मी होकारार्थी मान डोलावली तर खरी, पण अभ्यासात माझं मुळीच लक्ष नव्हतं. माझं लक्ष होतं ते माझ्या क्रशवर. काहीच वेळात रोजप्रमाणे माझा डोळा लागू लागला परंतु स्वतःला भानावर आणत मी जागी राहिले. बराच वेळ झाला सर खोलीत आले नव्हते म्हणून त्यांना बोलावण्यासाठी मी खोलीतून बाहेर गेले तेव्हा सर मला हॉलमध्ये माझ्या आईसोबत बसलेले दिसले. मला बघताच ते आईपासून लांब झाले. ते म्हणाले, मला जरा आळस आल्यासारखं होत होतं म्हणून मी मॅडमला माझ्यासाठी चहा ठेवायला सांगत होतो. मी सरांच्या बोलण्यावर होकार भरला. आई म्हणाली, मी चहा बनवून आणत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची शिकवणी घ्या, मी तुमचा चहा गौरीच्या खोलीतच आणून देते. तेव्हा सर माझ्यासोबत माझ्या खोलीत आले. मी त्यांच्याजवळ बसून त्यांना गणिताचे काही प्रॉब्लेम विचारू लागले. असंही मला काही समजत नव्हतं तरी मुद्दामच मी सरांना वारंवार प्रश्न करत होते. शिकवत असताना सरांनी मला एक अंक सांगितला, तो अंक मी मुद्दामच उलटा लिहिला होता. सरांना वाटलं की मला तो अंक लिहायला जमत नाहीये तेव्हा माझा हात पकडून ते मला तो अंक कसा लिहायचा ते शिकवू लागले. सर माझा हात पकडून मला लिहायला शिकवत होते तेव्हा तर माझ्या मनात गोड लाडूच फुटत होते कारण माझी आवडती व्यक्ती माझ्या फार जवळ होती. मी सरांना जवळून डोळे भरून बघतच होते. तोच आई चहा घेऊन खोलीत आली. आईला बघून सर लगेचच माझ्यापासून लांब झाले. आईला बघून ते माझ्यापासून अशा प्रकारे लांब झाले होते जसं की त्यांना आई नंतर रागवणार असेल. सरांच्या व आईच्या नात्यावर मी एवढं लक्ष दिलं नव्हतं. माझं लक्ष तर सरांना माझ्याप्रती आकर्षित करण्यावर होतं. दुसऱ्या दिवशी रोजप्रमाणे शिकवणीच्या मध्येच सर पाणी पिण्यासाठी बाहेर गेले. त्या दिवशीही मी झोपले नव्हते. बऱ्याच वेळ झाला सर खोलीत आले नव्हते म्हणून त्यांना बघण्यासाठी मी खोलीतून बाहेर गेले. त्या दिवशी सर हॉलमध्ये तर नव्हते पण मला आईच्या खोलीतून गप्पा गोष्टी करण्याचे आवाज येऊ लागले. तेव्हा मी हळूच आईच्या खोलीजवळ गेले. तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. त्यातून मी आत डोकावले तर सर मला आईच्या खोलीत दिसले. ते तिच्या फारच जवळ बसले होते. ते नुसते तिच्याजवळ बसले नव्हते तर त्यांचा एक हात आईच्या खांद्यावरही होता. ते सगळं पाहून मी शॉक झाले होते कारण माझी आई माझ्या प्रियकरासोबतच मला वेळ घालवताना दिसली. त्यावेळी मला खूपच राग आला होता. तेव्हा मी किचनमधून एक पाण्याचा ग्लास भरून घेऊन आले व बरोबर आईच्या खोलीबाहेर येऊन तो ग्लास मी जोराने आदळला. त्या आवाजाने ते दोघंही पळतच त्यांच्या खोलीतून बाहेर आले. आईला बघताच मी म्हणाले की चुकूनच ग्लास हातून निसटला, पण सर इथे काय करताय? त्यावर सर माझ्याशी खोटं बोलले. ते म्हणाले, मॅडमचा मोबाईल हँग झाला होता
मोबाईल सुरू करण्यासाठी मॅडमने मला इथे बोलावलं होतं. सर माझ्याशी खोटं बोलले याचा अर्थ आई व त्यांच्यात काही वेगळंच नातं होतं, पण मीही माझ्या आईची मुलगी होते. आईपेक्षा मी जास्त तरुण होते, अर्थातच माझे तरुण सर माझ्यावरच लट्टू होणार हे मला माहीत होतं. आता फक्त सरांना माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मला काही ना काही करायचं होतं. त्या दिवशी तर मी काही करू शकले नाही, कारण ट्युशनची वेळ संपत आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ट्युशनसाठी तयार झाले तेव्हा मी खूपच छोटा फ्रॉक घातला होता. जेव्हा सर शिकवणीसाठी आले तेव्हा ते माझ्याकडे एकसारखे बघू लागले. शिकवणी जशी सुरू झाली तसं बोलण्या त्यांचा हात पकडून मी माझ्या पायावर ठेवला. त्यानंतर बराच वेळ झाला सरांनी माझ्या पायावरून त्यांचा हात बाजूला केला नव्हता, म्हणजे हळूहळू ते माझ्याकडे आकर्षित होऊ लागले होते. त्या दिवशी बराच वेळ झाला, पण रोजप्रमाणे सर पाणी पिण्यासाठी किंवा इतर बहाण्याने खोलीतून बाहेर गेले नव्हते. ते तर मला माझा हात पकडून शिकवू लागले. वारंवार ते माझ्यावरही नजर टाकत होते. त्या सगळ्या गोष्टी मलाही आवडत होत्या. अचानक तिथे आई आली. सर मला हात पकडून शिकवत होते ते पाहून आईचे तर डोळेच मोठे झाले होते. ती चहाच्या बहाण्याने सरांना त्या खोलीतून बाहेर घेऊन गेली. तेव्हा मीही सरांच्या मागे गेले. मला खोलीतून बाहेर आलेलं पाहून सर आईच्या खोलीत गेले नव्हते, ते बाहेर हॉलमध्ये बसून होते. तेव्हा आई मला माझा हात पकडून किचनमध्ये घेऊन गेली. किचनमध्ये नेऊन ती मला रागावू लागली. ती म्हणाली, तू आता लहान नाहीयेस, असं परपुरुषासमोर एवढ्या छोट्या कपड्यात वावरताना तुला काही कसं वाटत नाही? मी तुझीही पहिली आणि शेवटची चूक समजते. मला रागावून आई असं दाखवत होती जसे की ती सती सावित्री आहे. तिचं लग्न झालेलं असूनही ती एका तरुण मुलासोबत वेळ घालवत होती. परंतु मी थोडं माझ्या मनाप्रमाणे कपडे काय घातले आईला तर चांगलंच वाईट वाटलं होतं. तेव्हा मी तिला उलट काही बोलला तोच बाहेरून बाबांचा आवाज आला. त्या दिवशी बाबा लवकर घरी आले होते. बाबांचा आवाज ऐकताच आई पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर गेली. त्या दिवशी रात्री मला काय वाटलं कोणाच ठाऊ. रात्री झोपण्यापूर्वी मी आईची माफी मागितली. मी तिला म्हणाले की आजनंतर मी सरांसमोर असं राहणार नाही. दुसऱ्या दिवशी माझी ट्युशन सुरू असताना आई बाजारात जायला निघाली. काल रात्री यासाठीच मी तिची माफी मागितली होती, जेणेकरून तिला माझ्यावर विश्वास बसावा की मी आता सरांसमोर असं वागणार नाही म्हणून. शुक्रवारच्या दिवशी बाजार असायचा. आई नेहमीच बाजाराला जात असायची. मला वाटलं होतं तिला माझ्यावर व सरांवर काही संशय असेल तर ती बाजारात जाणार नाही, त्यामुळे आधीच मी तिला सॉरी म्हणून तिच्या मनातील संशयही दूर केला. त्या दिवशी आई नेहमीप्रमाणे शुक्रवारच्या बाजाराला जायला निघाली. आई गेल्यानंतर माझ्या खोलीत मी व मास्तर आम्ही दोघेच होतो. अचानक तेव्हा टीचरने माझा हात पकडून मला गणित शिकवायला सुरुवात केली. मास्तर म्हणाले, मला माहीत आहे की तू मुद्दामच उलट अंक लिहित होतीस, जेणेकरून तुझा हात पकडून मी तुला शिकवायला हवं. सरांचं बोलणं ऐकून मी गालातल्या गालात हसले. पुढे ते म्हणाले की गौरी, तू फारच सुंदर आहेस, तुला काय वाटलं माझी तुझ्यावर नजर गेली नसेल? तुला एक सांगू, तू ना तुझ्या वयाहूनही अधिक सुंदर आहेस. आता तुझं जे वय आहे ते प्रेमाच्या गोष्टी करण्याचंच वय आहे, मग तू स्वतःचं मन का मारतेस? सरांचं बोलणं ऐकून तर मी गालातल्या गालात हसत होते, कारण मला जे हवं होतं ते सरांच्या ओठांवर आलं होतं. तेव्हा सरांनी समोरूनच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे असं माझ्यासमोर कबूल केलं. त्यांनी मला मिठी मारली. मी म्हणाले, सर तुमचं माझ्यावर प्रेम आहे व माझंही तुमच्यावर प्रेम आहे, पण मला एक सांगा, तुम्ही रोज काही ना काही बहाण्याने आईच्या खोलीत का जात असतात? तुमच्यात काही नातं तर नाही ना? तुम्ही आईला आणि मुलीला एकसोबतच फसवत तर नाहीत ना? माझ्या बोलण्यावर सर खुदकन हसले. ते म्हणाले, गौरी तुला काय वाटलं की मी तुझ्या आईच्या प्रेमात असेल? अजिबात नाही, माझी तर आधीपासूनच तुझ्यावर नजर होती. तुलाही मी आवडत होतो हे मला दिसत होतं, पण तुझी आई वारंवार आपल्यामध्ये येत असायची. त्यांना संशय येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून लांब राहण्याचं नाटक करत होतो. मला वाटलं मी तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला तर तू चिडशील, आणि म्हणून मी तुझ्यापुढे काही बोललो नव्हतो. तेव्हा सर हळूहळू माझ्या जवळ येऊ लागले. आम्हा दोघांमध्ये प्रेमाचा वर्षाव व्हायला सुरुवात झालीच होती. तोच माझ्या खोलीचा दरवाजा जोराने उघडला. माझ्या खोलीत आली होती ती आई. आईला समोर पाहून मी जरा घाबरलेही होते आणि नाहीही, कारण मी तिच्यासारखं चुकीचं तर करत नव्हते. माझं ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्यासोबतच मी वेळ घालवत होते. मला बघताच आई माझ्या जवळ आली. तिने मला सरांपासून लांब केलं. ती म्हणाली, बरं झालं देवाने मला मोबाईलचा विसर पाडला. जर आता मी मोबाईल घ्यायला घरी आले नसते तर तुम्हा दोघांचं सत्य माझ्यासमोर आलंच नसतं. गौरी, एवढ्या कमी वयात तुला असली बुद्धी सुचली तरी कशी? मी तुला कालच वॉर्निंग दिली होती आणि आज तू या हद्दीपर्यंत पोहोचलीस. सर ही आईसमोर मला चुकीचं ठरवत होते. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तुमची मुलगी अशीच काहीतरी विचित्र वागत आहे. आजही तिने मला स्वतःहून या सगळ्या गोष्टींसाठी अप्रोच केलं. तेव्हा आई माझ्या कानशिलात लगावण्यासाठी माझ्या पुढे आली. तसं मी तिला थांबवलं.
मी म्हणाले, आई, या नालायक माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. तुझ्या शॉपिंग बॅगमधून तुझा मोबाईल मीच काढून घेतला होता, जेणेकरून तू अर्ध्या रस्त्यातून घरी परत यावंस आणि या सगळ्या गोष्टी तुला तुझ्या डोळ्यासमोर दिसाव्या. हे सगळं मी घडवून आणलंय. तू असं समज की आज मी तुझ्यासाठी देवासारखी धावून आले. मला तर तुला या माणसाचं खरं रूप दाखवायचं होतं. हा ट्युशन टीचर एकाच घरातील दोन स्त्रियांसोबत प्रेमाचा एक घाणेरडा गेम खेळतोय. तू त्याच्या प्रेमात फसली असशील, पण मी नाही. तू माझ्या टीचरवर प्रेम करू लागलीस ना. मी तुम्हा दोघांना कित्येकदा सोबतही पाहिलंय. तुला या नालायकाचं खरं रूप दाखवून देण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं. सर शिकवणीसाठी माझ्या खोलीत आले तेव्हापासूनच मी आईच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून तो मोबाईल माझ्या खोलीत एका कोपऱ्यात ठेवला होता. मगाशी टीचर जे काही आईबद्दल बोलले ते सगळं काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. तो व्हिडिओ पाहून आईलाही लक्षात आलं की सर तिच्या भावनांसोबत खेळत होते. आईने त्या नालायकाला पोलिसात देण्याची धमकी दिली. तसं त्याने तिथून पळ काढला. तो तिथून जाताच आई म्हणाली, गौरी, मी खूप चुकीचं वागत होते हे मला माहीत आहे, पण मी काय करू. तुझे बाबा मला हवा तो वेळ देतच नाही. ज्या दिवशी तुझे ट्युशन टीचर घरी आले त्या दिवसापासूनच त्याने माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली होती. तो माझं मन जाणू लागला होता असं मला वाटू लागलं. त्याने त्याच्या गोड बोलण्यात मला एवढं गुंडाळून ठेवलं की मी त्याचं ते स्वार्थी प्रेम खरं समजून बसले. मी तर त्याच्या प्रेमात एवढी वेळे झाले होते की एक वेळ मला तुझाही विसर पडला होता. मी त्या नालायकासोबत लग्न करण्याचाही विचार केला होता, पण त्याची तुझ्यावर अशी घाणेरडी नजर होती हे मला ठाऊक नव्हतं. माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करून त्याला तुझ्यासोबतही नको तो वेळ घालवायचा होता हे मला ठाऊक नव्हतं. आई म्हणाली, तुझे बाबा मला हवं ते आणून देतात, मागितला तेवढा पैसाही देतात, पण फक्त पैशाने घर चालत नसतं. संसारात जोडप्यामध्ये प्रेमही असायला हवं, विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी, पण आमच्यात तर कसल्याच गोष्टी होतच नाहीत. त्यामुळे मला कोणा तिसऱ्याकडून थोडं प्रेम काय मिळालं मी त्यात वाहत गेले. माझ्याने खूप मोठी चूक झाली पुरी. आईला तिची चूक लक्षात आली होती. आईप्रमाणे मीही टीचरच्या प्रेमात वेडी होत चालले होते, कारण मला माझ्या मैत्रिणीने नको ते शिकवलं होतं. दामिनीने मला जे काही सांगितलं त्या गोष्टींना मी खरी लाईफ समजले होते. ज्या दामिनीने मला प्रेमाची व्याख्या समजवली होती तिने काही दिवसांनंतर तिच्या ब्रेकअपची कहाणी मला सुनावली. अगदी 17व्या वर्षीच तिच्या प्रियकराने तिच्याशी गोडगोड बोलून तिच्यासोबत नको त्या गोष्टी केल्या. तेव्हा त्याने तिच्यासोबत सगळे नाते तोडले होते. ज्या मुलीने मला प्रेमाची व्याख्या समजावली तिनेच मला प्रेम आणि धोका यातील अंतरही समजावलं होतं. दामिनीसोबत जे काय झालं ते ऐकून वेळीच माझे डोळे उघडले होते, आणि म्हणूनच मी आईला व मला स्वतःला त्या नालायक ट्युशन टीचरच्या नजरेतून वाचवू शकले. त्या दिवसानंतर आईने मला प्रॉमिस केलं की आजनंतर ती कोणासोबतही तिच्या व बाबांमधील गोष्टी शेअर करणार नाही. बाबांसोबत भांडून ती तिला हवं असलेलं प्रेम त्यांच्याकडून मिळवेल. त्या दोघातील नवरा बायकोच्या गोष्टी व त्यांच्या प्रेमाच्या भावना ती फक्त आणि फक्त बाबांसोबत शेअर करेल असं तिने मला प्रॉमिस केलं. मीही स्वतःला प्रॉमिस केलं की मी कोणाचंही ऐकून वयाआधी नको त्या गोष्टीत गुरफटणार नाही. मी मन लावून शिक्षण करणार. माझ्या बाबांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करेन. मंडळी, संसारात जोडीदाराने हवा तेवढा पैसा घरात दिला, आपल्या गरजा पुरवल्या म्हणजे संसार पूर्ण झाला असं नसतं. वेळोवेळी आपल्या जोडीदाराला वेळ देणं, त्याच्या भावना समजून घेणं ही सुद्धा संसारातील एक मूलभूत गरज आहे. ही गरज प्रत्येक जोडीदाराने समजून घ्यायला हवी. नाहीतर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसमोर चुकूनही आपल्या मनातील भावना व्यक्त झाल्या तर तो व्यक्ती गैरफायदा घेतल्याशिवाय राहत नाही. आपल्या हक्काचं प्रेम मिळवण्याकरता दोन शब्द बोलले जातात त्याला भांडण म्हणत नाही, तर ते आपल्या जोडीदाराप्रती खरं प्रेम असतं. भांडून का असेना, पण प्रेम हे आपल्या जोडीदाराकडेच व्यक्त करायला हवं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.